आदरणीय मधु भोजन नोले साहेब, पांडे साहेब, डॉक्टरी साहेब, डॉक्टरी गुरुजी यांना नतमस्तक करते। प्रथम जेव्हा मी या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, आदरणीय महसूल मंत्री बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी स्त्री म्हणून मला एका शब्दात सांगितलं की काँग्रेस इथून राहा, मॅडम तुम्हाला सांभाळायची। जेव्हा मी संगमनेरला गेले तेव्हा 70 महिला माझ्या बरोबर होत्या आणि त्यांना मी सांगितलं की काँग्रेस पक्षात जेव्हा मी पदार्पण केलं तेव्हा आदरणीय माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांची विचारधारा आणि विचारधारेनुसार मी पक्षात प्रवेश केलेला आहे। जेव्हा मी अकोल्यामध्ये आले आणि हे माझं काम बघून अनेक पक्षचलन लोक माझ्याकडे आले होते, मॅडम तुम्ही आमच्याकडे या, पण मी त्यांना नाही म्हणून सांगितलं। आणि ही बातमी जेव्हा अकोल्यामध्ये पसरली तेव्हा मी आदरणीय राज्याचे मंत्री राज्य अध्यक्ष नानासाहेब पटेल साहेब यांनी मला मंत्रालयात बोलवलं। चव्हाण साहेब, माझे साहेब जेव्हा आम्ही मंत्रालयात गेलो आणि त्यांनी जेव्हा माझ्या डोक्यावर हात ठेवला, मी त्यांना एकदाच सांगितलं, साहेब मला एकदा संधी द्या, स्त्री म्हणून अकोल्यामध्ये आमदार म्हणून मी निश्चित पात्र आहे आणि अकोल्याचा तालुक्यात जर विकास करायचा असेल तर स्त्री म्हणून मला एकदा संधी द्या, संधीचं सोनं करून दाखवेल। तर त्याने मला काय सांगाव की ताई तू काम कर, नक्कीच मी तुझा विचार केला जाईल। अरे सर्वसामान्य स्त्री, सर्वसामान्य स्त्री या कुटुंबात जन्म दिली आणि एवढा मोठा आदरस्थान मंत्रालयात, खरंच त्यांना नतमस्तक। आज या ठिकाणी प्रचाराच्या माध्यमातून सांगते की त्याला उमेदवार जेव्हा उभे होते, परंतु दुर्दैवाने एक उमेदवार आमचा पळवला गेला, 7 उमेदवार होते अगदी सर्वसामान्य कुटुंबातले, की रोजी रोटी कुठला मागं मानधन नाही, पैसा नाही, कुठलं राजकीय पाठबळ नाही, आणि अशा गोष्टीमध्ये जे आमचे उमेदवार प्रचार करत होते। आणि प्रचाराच्या माध्यमातून मला समजलंय की आमच्याकडे पैसा नाही, आमच्याकडे कोणत्याही प्रकारे राजकीय पाठबळ नाही, पण निश्चित आदरणीय मान्य बाळासाहेब ठाकरे साहेब यांची विचारधारा आहे, विचारशक्ती आहे। आणि जर तुम्ही आम्हाला जर संधी दिली, ह्या 4 उमेदवार जर निवडून दिलं, तर तुम्हाला जेवढा निधी लागेल तेवढा आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मागे सांगितले की पूर्ण मी तुम्हाला निधी पुरवेल। तर आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी पण सांगितलं बसस्थानक, बसस्थानक असेल, नदीवर घाट बांधायचा असेल, किंवा जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना फिरण्यासाठी बाग बगीचा, बचत गटाच्या माध्यमातून अनेक छोटे लघु उद्योग देऊ, किंवा MIDC हा प्रकल्प आहे माझ्या आदिवासी माता भगिनी, जेव्हा मी फिरत असते अकोल्यामध्ये त्यांच्या अश्रुपुष्टासाठी मी घरोघरात जात असते, परंतु माझ्या माता भगिनी नारायणगाव येथे कामाला जातात, नारायणगावला कामाला जात असताना मी त्यांच्या डोळ्यातल्या अश्रुपुष्टासाठी सदैव घराघरात जात असते। आता जे इथं माझे सगळे बांधव जमले आहेत तर त्यांना माझी एक विनंती आहे की 4 उमेदवार तुम्ही निवडून द्या आणि तुम्ही देणार मला खात्री आहे, सगळे माझे गुरुवारी आहेत, शिक्षक बांधव आहेत, माझ्या माता भगिनी आहेत, कर्मचारी असल्यामुळे ते इथपर्यंत येऊ शकले नाही, पण मला निश्चित आहे की तुम्ही जेव्हा तिथं मतदान करायला जाल तेव्हा हाताचा पंजात लक्षात ठेवा आणि तिथं वोट करा, एवढं बोलून माझं मनोगत संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र।